ढोनेवाडी येथे कूपनलिका खुदाईकामाचा शुभारंभ. ढोनेवाडी येथील मागासवर्गीय शेतकरी पंढरीनाथ जाधव यांच्या शेताला पाण्याची सोय व्हावी म्हणून मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या फंडातून मंजूर झालेल्या कूपनलिका खुदाईकामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पंढरीनाथ जाधव यांच्या जमिनीला पाण्याची सोय नव्हती ही समस्या लक्षात घेऊन मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निगम मधून 2,50,000 रुपये निधीतून कूपनलिका मंजूर केली आहे. यावेळी पूजन करून श्रीफळ ग्रामपंचायत अध्यक्ष तुकाराम माळी यांनी वाढवून कूपनलिका खुदाई कामाचा शुभारंभ केला. बोलताना अध्यक्ष तुकाराम माळी म्हणाले, ढोनेवाडीच्या विकासासाठी अण्णाभाईंनी भरघोस निधी दिला आहे, त्यामुळे गावचा सर्वांगीण विकास झाला आहे. गावातील मागासवर्गीय शेतकरी पंढरीनाथ जाधव यांच्या शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून बोर मंजूर करून त्यांची शेती हिरवीगार करण्याचे श्रेय अण्णा वहिनींना जाते. पंढरीनाथ जाधव यांचा जो बोर चालू आहे त्याचं श्रेय खासदार अण्णासाहेब जोल्ले व अण्णा वहिनी कॅबिनेट मंत्री शशिकला जोल्ले वहिनी यांना जातं. त्यांचं एक असं म्हणणं आहे की सर्व आपल्या मतदारसंघातील कुठलाही शेतकरी पाण्याविना वंचित राहू नये, त्याच्यासाठी त्यांनी आपल्या ढोनेवाडीसाठी तर जे सांगाल त्या स्कीमा गंगाकलन स्कीमा आणून देत आहेत आणि जिथं जिथं ज्या स्कीमा पोचत नाही तिथं बोरची व्यवस्था करत आहेत. त्यांच्या आशीर्वादाने आज इथं पंढरीनाथ जाधव यांना बोर सँक्शन झाला आणि त्याचं आता बोरचं उद्घाटन होऊन बोर चालू आहे. आणि हे आमचा गाव त्यांना पूर्ण जेवढं त्यांचा आभारी म्हणाल तेवढं थोडकंच आहे आणि त्यांच्या आमचं गाव पूर्ण त्यांच्यासाठी ऋणी आहे. शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष राजू माळी म्हणाले की गावातील मागासवर्गीय शेतकरी जाधव यांच्या शेतीला पाण्याची सोय करून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे सर्वच वंचित घटकाकडे अण्णाबहिणींचे बारकाईने लक्ष असल्याचे सांगितले. जोल्लेवहिनी तसंच निप्पाणीच्या भागीविता शशिकला जोल्लेवहिनी यांच्या आमदार फंडातून पंढरीनाथ जाधव यांना आज त्यांच्या शेतीसाठी बोर उपलब्ध करून दिला, त्यासाठी जोल्लेवहिनींचं ढोनेवाडीतर्फे जाहीर आभार हे करतो आणि पंढरीनाथ यांना पुढच्या त्यांच्या कामासाठी शुभेच्छा देतो. या कार्यक्रमासाठी भाजपाचे अध्यक्ष सखाराम नागराळे, ज्येष्ठ नेते चिमासाहेब माडगे, अरविंद पाटील, शिवाजी खोत, जनार्दन गाडगे, दिलीप कांबळे, पिंटू जमादार, प्रशांत कांबळे, पंढरीनाथ जाधव, संतोष हिरिकुडे, सतीश कळवे, संतोष हजारे, रावसाहेब दुगाने, कलगोंडा सौसुदे, सतीश माळी उपस्थित होते.